दुसऱ्या दिवसातील चौथी मॅच नेस चर्च वर्सेस संयुक्त इलेव्हन. कृपया मॅच चालू करावी, आपण एक तास पुरा आहोत. सीपीएल 2 17 दुसऱ्या दिवसातील चौथा सामना नेस चर्च वर्सेस संयुक्त इलेव्हन. स्ट्राइकवर आहेत सचिन समुद्रे, नॉन स्ट्राइकर आहेत संतोष बनगे. खेळ चालू करावा. सुंदर असा फटका मारलेला आहे. सुंदर असा फटका ऑफच्या दिशेने मारलेला आहे. बाउंड्रीच्या दिशेने बॉल जात आहे आणि अंपायरचा बाउंड्रीचा इशारा. सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन संतोष बनगे यांच्याकडून. ही पॉवर ओव्हर आहे. बॉल उकलेला आहे. संयुक्त इलेव्हन वर्सेस नेस चर्च. बॉल सोडलेला आहे. बॉल बाउंड्रीच्या दिशेने जात आहे आणि अंपायरचा बाउंड्रीचा इशारा. स्कोर झालेला आहे 4 बॉल 9 धावा. बॉल फिल्डरने फिल्ड केलेला आहे. 1 धाव. सुंदर असा फटका परंतु बॉल थेट फिल्डरच्या हातात. एक ओव्हर पूर्ण झालेली आहे आणि एक ओव्हर मध्ये संयुक्त इलेव्हनची धाव संख्या आहे 11 धावा. यानंतर जी मॅच होणार आहे ती ख्रिश्चन वॉरियर्स वर्सेस ख्राइस्ट चर्च. यानंतर जी मॅच होणार आहे ख्रिश्चन वॉरियर्स व ख्राइस्ट चर्च. फारच सुंदर फटका असा बाउंड्रीच्या दिशेने मारलेला आहे सचिन समुद्र यांनी आणि हा चौका. सचिन अष्टपैलू खेळाडू संयुक्त इलेव्हनचा. फार सुंदर फटका त्याने मारलेला आहे. अत्यंत आता सपन
फारच मोठं जीवदान दोन्ही बॅट्समॅनना मिळालेलं आहे आणि अत्यंत सचिन समुद्रे धावबाद झालेले आहेत आणि संघासाठी आता अनुष मैदानात उतरत आहेत. धाव घेण्याच्या प्रयत्नात सचिन हा धावबाद झालेला आहे. संघाची धाव संख्या झालेली आहे 17. एक रन साठी पळत आहेत. एक रन वर समाधान. शंभराचा फटका मारलेला आहे आणि दोन धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी झालेला आहे. बॉल मारलेला आहे. फिल्डरच्या हातून बॉल निसटलेला आहे आणि फारच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर फटका मारला होता आणि मिसफील झालेला आहे आणि आपल्या संघासाठी दोन धावा अत्यंत चपाळीने पळून काढलेले आहेत. दोन ओव्हर पूर्ण झालेले आहेत आणि संघाची धाव संख्या आहे 24. सुंदर असा शॉट मारलेला आहे बॉर्डरच्या दिशेने आणि सुंदर कॅच पकडून संतोष बनगे हे आउट झालेले आहेत. यावेळेस कोल्हापूर अग्निशामक दलाचे प्रमुख मनीष रणबिसे आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी मैदानात येत आहेत. मनीष रणबिसे कोल्हापूर महानगरपालिका अग्निशामक दलाचे ते प्रमुख आहेत. फार सुंदर रीतीने बॅटिंग केलेले संतोष बनगे यांनी. व्हाईटचा इशारा. मनीष रणबिसे सुंदर असा फटका मारलेला आहे
आणि मिसफील्ड जाऊन बॉल बाउंड्रीच्या दिशेने जात आहे. आणि तब्बल 3 रना पळून काढलेले आहेत आपल्या संघासाठी. स्कोर झालेला आहे 30 आणि ओव्हर झालेले आहेत 3 ओव्हर्स. 3 ओव्हर 30 रन. खेळामध्ये विलंब लावू नका. नेक्स्ट टीम कृपया मॅच चालू ठेवा. याच्यानंतर आपल्याला 3 मॅचेस खेळवायचे आहेत. वारंवार आपल्याला सूचना देण्यात येत आहे. सुंदर असा फटका मारलेला आहे स्टेडियमच्या बाहेर मनीष रणबिसे यांनी. आणि 6 रन. असा ड्राईव्ह मारलेला आहे ऑफच्या दिशेने बॉल. बॉल उकलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 37. सुंदर असा फटका मारलेला आहे आणि 2 रन. फारच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मनीष रणबिसे यांचं. हे सर्व प्रॅक्टिसची कमाल आहे. बस
आओ जरा डिटेल के सीपीएल टू चे फाइनल जे आहे यार संयुक्त संघ 11 आणि संयुक्त 11 चे दोन्ही संघ फाइनल ला जाने के तयारीत फाइनल च्या दिशेने अपर ही लागून वाल जातो दोन धावांसाठी अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या मध्ये दरम्यान अतिशय अटीतटीचा सामना होणार आहे चौथे षटक समाप्त होत आहे चार षटक समाप्त नंतर धाव संख्येत वाढ होते धाव संख्या होती ती 42 बघूया धाव संख्या रोखण्यासाठी नेल चर्च कोणत्या प्रकारची आक्रमक पावलं उचलत आहेत कोणता अटॅकिंग बॉलर त्यांनी बाहेर काढलाय शुभ्रत नो बॉलर शुभ्रत बघूया नेल चर्च साठी काय कामगिरी होत आहे सध्या सुंदर बल्लेबाजी करतायत असे अनुज आणि मनीष दरम्यान एक अतिरिक्त धाव पंचांचा वाईटचा इशारा धाव संख्येत हलकी वाढ धाव संख्या होती ती 43 राजू विटेकर संघाचे मेंटर अंदर में आने उन से उत्तम क्या ये लोग प्रयत्न पर बहुत वन बाउंस बाउंड्री आणि एक मोठी विकेट घेण्याचा चान्स होता मेल चर्चला पण तो चान्स गमावलेला आहे आणि दरम्यान चार धावांची भर चार बोनस धावा म्हणता येतील संयुक्त इलेव्हनसाठी अतिशय सुंदर फटकेबाजी करतो तो अनुष सुंदर समोरच्या दिशेने बॉल होतो बघू आणि बॉल होतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये चार धावा घेऊन गेला बॉल हा बॉल सीमारेषा पार अतिशय सुंदर फटकेबाजी करतोय अनुष संयुक्त इलेव्हनसाठी आणि संयुक्त इलेव्हनचा डगआउट बघावा तर अतिशय खुललेला फक्त आणि फक्त राजू साहेब विटेकर यांच्यामुळे संयुक्त इलेव्हनचा 50 क्रॉस 51 झालेला आहे जोरदार टाळे व्हायला पाहिजे शिट्ट्या व्हायला पाहिजे शिट्ट्या मी चुकून म्हणलं लावलं नाही आणि बॉल जातो फाईनच्या दिशेने सीमारेषा पार अतिशय मागडा असा षटक घेऊन आला शुभ्रत आणि बाईच्या चार धावा दरम्यान सल्लेख 3 चौकार संयुक्त लेवलसाठी धाव संख्येत भरघोस वाढ कमिटी साठी मॅचेस शेअर करायचे संयुक्त लेवल मिस्टेक टाळ्या वगैरे काही उत्तर होणार नाहीतर आमच्या तोंडाला फेस झाला आणि तुम्ही आपलं तिथे टाळ्या वगैरे आहे हे मेंटर मेंटर राजू टेकर यांच्याकडे नाश्ता आला पाहिजे हो पुन्हा एकदा सुंदर धरणार काय धरलाय सुंदर कमबॅक करतोय शुभ्रत बॅटची कडा घेऊन गेला होता एक धाव घेतलेला आहे संयुक्त इलेव्हनला सुंदर बाउन्स भेटला होता आणि दरम्यान रनआउटचा चान्स होता सुंदर थ्रो होता पण दरम्यान अनुष वेळेत आपल्या सीमेच्या आतमध्ये पोहोचला होता आज दिवसाची सुरुवातीची मॅच संयुक्त संडे इलेव्हन शुभम रुकडीकर यांच्या ऑलराऊंड फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे एक हाती जिंकलेल्या आहे संयुक्त संडे इलेव्हन संघाच्या कमिटीतर्फे सहर्ष अभिनंदन
हो पुन्हा एकदा वाईड लेनचा बॉल होता, मागच्या बाजूने टिचून काढलाय आणि सुंदर सटीक थ्रो म्हणावा लागेल, पण किपर यांच्याकडून छोटीशी मिसपिन, पण कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही नेट संघाचं। पाच षटक समाप्त होत आहे, धावसंख्या होत आहेत त्या 57, बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे आणि आपल्या संयुक्त इलेव्हनसाठी किती मोठा धावांचा डोंगर उभा करतायत। आणि त्यांना रोखण्यासाठी नेट जर्ज काय कामगिरी करतो ते बघायचं आहे। दरम्यान पंचांचा एक अतिरिक्त दावेचा इशारा ओ आईड, धावसंख्या एक वाढ घ्या, धावसंख्या होते ती 58। गणेश दरम्यान सुंदर फटकेबाजी आणि चार मनीष साहेबांना, कोण मनीष साहेब अनुश यांची, अनुश आणि मनीष यमल देवनारी यांना हवा अशी पिच वर रट्टे निघाल्यात, अनेक दोनवर गेले तरी 150 करतील। सुंदर यांचं नाव काय ना, कालचं टार्गेट रेकॉर्ड सुंदर ऑफ साइड च्या दिशेने ठरवलाय आणि डायव्ह मारून बॉल पकडलाय, अतिशय सुंदर अशी फिल्डिंग म्हणावं लागेल मेचरची। गणेशचा सुंदर हलक्या हाताने लागलेला चेंडू होता, त्याला ऑफ साइड च्या दिशेने टोलवलं नव्हतं, पण गॅप मध्ये काढण्यात अपयशी झालाय अनुश। उंच उत्तीर्ण आहेत, बॉल बॉल होतो षटकार, कव्हरच्या दिशेने बॉल गेला आहे 6 धावांसाठी। धावसंख्या होते 71 आणि एका बॉलची फी 100 रुपये, कप्तान सनी याने एक जमा करायची आहे, राजीव विठ्ठल देखील बोलायला सुंदर फटकेबाजी, पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडू नेक्स्ट साइडच्या दिशेने ओढून मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटचा आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये, पहिला वहिला निर्धाव असा चेंडू या षटकातील। पुन्हा एकदा बघूया एक घेत आहेत, मायामध्ये दोन झाले असत्या, पण अनुशला कॉन्फिडन्स होता की ह्या चेंडूवर मी षटकार मारणार आहे, त्यासाठी त्यांनी स्ट्राईक घेतलाय, बघूया काय कामगिरी करतायत। भला मोठा हा व्हाईट म्हणावा लागेल, धावसंख्येत हलकी वाढ होते, धावसंख्या होते ती 70-71,
बघा शेवट चेंडू गणेशसाठी पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने जातोय बॉल दुसरी धाव घेत आहेत आणि दुसरी धाव घेताना धावचीत होतो तो मनीष आणि अतिशय सुंदर स्कोरबोर्ड त्यांनी तयार केलाय सन्मानजनक स्कोर म्हणावा लागेल 72 जिंकण्यासाठी 73 धावांची आवश्यकता सरासरी 62 म्हणजे 12000 रन रेट आहे दोन्ही संघाच्या कप्तानांना मला विनंती आहे की सामना लवकर सुरू करायचा आहे वेळ दवडता आपलं सगळं तयार आहे पहिले षटक घेऊन येत आहेत ते अशोक सर नाही काय तर झालंय थांबवलं कोणाला लेग पंच कोण आहे लेग अंपायर कोण आहे ओके ओके ब्रायन आणि सुंदर झेल घेता राहिलेला आहे पहिल्या बॉलवर विकेट मिळाले असते सरांना पण बॉल थोडा पुढे राहिला असं त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये हात करून सांगितलंय कदाचित डाईची प्रॅक्टिस केली असती तर हा झेल तुम्ही घेतला असता सर दिसने वन बाउंस चा उपकार सुंदर सुरुवात नेचरची फुल टॉस आलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने दरम्यान पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने उंच हवं थोड्या वेळा चेंडू बॉल झेल घेता आले नाही दरम्यान दोन धावा घेण्यात यश लेग चर्चला एक गुडलेनचा बॉल सुंदर बाउन्स मिळालाय बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये लेग साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा फुलटॉस आणि मिसफील्ड बॉल जातोय सीमारेषा पार चार धावा मिळालेल्या आहेत मेल चर्चला या षटकातून दुसरा चौकारा राहुल यांचा राहुल यांची सुंदर फटकेबाजी पाच चेंडू मध्ये 10 धावा केलेल्या आहेत राहुल यांनी जो रन रेट आवश्यक आहे त्या रन रेटच्या दिशेने मार्गक्रमण हो उंच उत्तुंग बॉल जातोय
कोणाशी वाद घालायचा नाहीये, पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघांनी मान्य करायचा आहे। लेग पंचांचा सात आवाज इशारा मेन पंच ठीक है। आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत ते सचिन। पहिले षटक समाप्त झाले, धावसंख्या झाली ती 16। पहिले पांच बॉल अतिशय सुंदर फेकले होते सरांनी, पण सहाव्या बॉलवर कमबॅक केलाय नेट चर्चने आणि षटकार खेचलाय। धावसंख्या झपाट्याने वाढ, धावसंख्या होती 16। दरम्यान एक डॉट चेंडू सचिन यांचा सुंदर चेंडू दरम्यान आता बॉल आणि कॅच सोडलेला आहे। मॅच मध्ये कमबॅक करण्याचा चान्स होता सहयोग लेवलला। दरम्यान पंचांचा मॅचचा इशारा, पुढचा होणारा सामना ख्रिश्चन वॉरियर्स आणि क्राइस्ट चर्च। पंचांनी भीडचा इशारा दिलेला आहे, दोन्ही कप्तानांनी त्यासाठी यायचा आहे। एक अतिशय वर्कर लेनचा स्लोअर वर्कर म्हणावं लागेल। एक लोअर फिल्टर दुसरा एकदा दुसरा कॅच उडाला होता हा या षटकातील, कलेक्ट करता आले नाहीये। कॅचेस इन मॅचेस हे मन कुठेतरी लिहून ठेवले, सर्व 11 खेळाडू ऐकून घ्यायचे इथे, कदाचित तुम्हाला फायदा होईल। पुन्हा एकदा सुंदर चेंडू, डॉट चेंडू, प्रत्येक डॉट चेंडूवर प्रेशर वाढतंय वेल चेंजचं आणि कॉन्फिडन्स वाढतो तो सहयोग इलेव्हनचा। दरम्यान स्क्वेअरच्या दिशेने फटकवलेला बॉल होता, दोन धावा घेतलेल्या आहेत, रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर बनावं लागेल निलेश आणि राहुल यांच्या मध्ये। पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि डॉट चेंडू, अतिशय सुंदर षटक म्हणावं लागेल सचिन यांचं। फक्त 5 धावा दिलेले आहेत, मध्ये एक नो बॉल सुद्धा होता। दोन षटक समाप्त, धावसंख्या होत आहेत त्या 21। पन्नास
100 चे शॉट मारून आहे 23 पाहिजे काय ओ अतिशय सुंदर चेंडू मिडल स्टंप वरती गेला होता पण तो चेंडू पाहिजे त्या दिशेने टोलत आलेला नाहीये मिस झाला चेंडू पहिला डॉट चेंडू सचिन यांचा सचिन समुद्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू मिड विकेटच्या दिशेने बॉल जातो एक धावेसाठी सुंदर अशी विकेट किपिंग म्हणावी लागेल संयुक्त इलेव्हनची धाव संख्या होती 23 सरळ बॅटने केलेला बॉलरच्या डोक्यावरून बॉल आला होता धाव संख्या होते 23 पुरता शपल झाला होता पण त्या फुलटॉस चेंडू पण होता आणि फुलटॉस चेंडूला पूर्ण फायदा घेता आलेला नाहीये राहुलला एक धाव घेतलेला आहे केडीसी आपला कप्तान पाठवून देऊया नितीन दाने आताच्या होणाऱ्या सामन्यावर टॉस दिनानाथ कदम सर हे करतील के बीच बहुत अच्छी गेंदबाजी सचिन की ओर से और बल्लेबाजी में और एक लोअर फील्ड टॉस वार्कर लेन की गेंद सीधा गई है स्ट्रेट ड्राइव मारा था लेकिन बड़ी रन की तरफ आप चेस करते हैं ऐसे शॉट की आपको आवश्यकता नहीं है अगर आपको मैच में कम बैक करना है जीतना है तो बड़ा शॉट बहुत ही जरूरी है ओ, लगता है मेरी आवाज उन तक पहुंच गई है और उन्होंने फिर भी संयुक्त इलेवन की बहुत ही अच्छी फील्डिंग बनाई लग रही थी अरे धाव संख्या होती थी 28 तीन षटक समाप्त बिन बाद 28 18 बॉलला 45 धावांची आवश्यकता मेच चर्चला जिंकण्यासाठी आता दुसरी मॅच कोणाची आहे क्राइस्ट चर्च आणि टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि बॉलिंग बॉल चेंज होत आहे एसटी डेपो करून येत आहे दरम्यान फिल्डिंग मध्ये पूर्ण चेंज करावा लागतो बघूया 18 बॉल मध्ये 45 धावा
टेनिस बॉल मध्ये काय आणि लेदर मध्ये काय 18-45 वाईट चेंडू होता फुलटॉस गेलाय आणि बॉल जातो सीमारेषा पार षटकार अतिशय उंच उत्तुंग गगन भरारी षटकार म्हणावा लागेल निलेशचा नेचर साठी महत्वपूर्ण कामगिरी करतोय या ओव्हरला एक मोठ्या ओव्हर मध्ये तब्दील करायचा आहे नेचरने जर त्यांना मॅच मध्ये कमबॅक करायचा आहे पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न बॉल गेलाय मिड विकेटच्या दिशेने दोन धावेसाठी पुन्हा एकदा फुलटॉस होता पुरता फायदा घेता आलेला नाहीये पहिल्या सिक्स नंतर सुंदर कमबॅक करतोय संयुक्त रेवणचा बॉलर स्वप्निल वांद्रे आणि नितीन काळे हो आणि मिस्टेक हा कॅच झाला असता पण तो घेता आलेला नाहीये नेचर साठी दुसरा जोडा नाही तिसरा जोडा नाही स्वप्निल आणि सुपला शॉट मारण्याच्या नादात बॉल मिस केलाय ऑफ साइडच्या दिशेने सुंदर बॉल टाकला होता एक धावेसाठी अतिशय सुंदर षटक म्हणावं लागेल सचिन यांचं चार षटक पूर्ण धावसंख्या होता त्या 38 जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 40 35 धावांची आवश्यकता 68 सामना लवकर सुरू करायचा पहिल्या बॉलला षटकारानंतर पहिल्या बॉलच्या षटकारानंतर सुंदर कमबॅक केला पुढच्या 5 चेंडू मध्ये 4 धावा दिलेल्या आहेत सचिन अतिशय महत्वपूर्ण षटक राहणार आहे दोन्ही संघासाठी किमान 20+ धावा नेचर साठी आवश्यक तर कमीत कमी 7-8 धावांच्या आत रोखणं गरजेचं संयुक्त लिहिण्यासाठी पाणी घेऊन गेलेला प्लेयर परत आला तर लय भारी वाटेल खेळाडू आपण मॉर्निंग वॉक नाही पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने बॉल उंच उत्तुंग षटकार कंपाऊंड वरती बॉल पडलेला आहे पंचांचा 6 इशारा स्वप्निल वांद्रे दरम्यान एक झुंबर चेंडू आणि डॉट चेंडू
बॉल तो इस स्टेडियम का बाहर साथ आवा नेचर चा पन्ना दावा वाले लाये किती बार वाले किती बार वाले नौ चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता अतिशय अटीतटीचा सामना आणि क्रुशियल मोमेंट मैच मध्ये तयार होतो आहे दोन्ही संघाच्या डगआउट मध्ये शांतता सतीश आला का सतीश ने आल्या आल्या दोन षटकार दिलेले आहेत रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू सरळ हाताने सुंदर फटकेबाजी करतोय सतीश पण या रिवर्स शॉटची काय आवश्यकता होती नाही ना सफल झाला आणि बॉल जातोय सरळ खेळाडूच्या हातामध्ये आणि नो बॉल नो बॉल भेटलेला आहे नो बॉल थ्रो बॉलचा नो बॉल थ्री हिट बघा थ्री हिटचा कशा प्रकारे फायदा होत आहे निलेश सतीश ने काढली दरम्यान एक सुंदर चेंडू आणि बघूया आता ओ नेम धरून मारण्याचा प्रयत्न पण नेम चुकलाय खेळाडू रनआउट व्हायचा वाचलाय एक महत्वपूर्ण विकेट होती ती आल्या आल्या आपल्याला दोन षटकार घातले होते बदला घेण्याचा चान्स होता सुंदर फटका मारला आहे आणि दरम्यान सुंदर क्षेत्र म्हणावं लागेल आणि एक धाव घेण्यात यश नेल चर्चला शेवटचा षटक आहे महत्वपूर्ण षटक आहे सहा चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता नेल चर्चला बघूया कोण पुढचा गोलंदाज येतोय कप्तान किपर आणि बॉलर यांच्यामध्ये जोरदार चर्चा कोण परफेक्ट लाईन लेंथ यॉर्कर मारू शकतो धावसंख्या होत आहेत त्या 53 पाच षटक पूर्ण 53 सहा बॉलला 20 पाहिजेत सहा चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता छे गेंदे 20 रन 6 बॉल 20 रन्स टू विन फॉर संयुक्त 11 कृपया लवकर सुरू करायचे सामना पंचांच्या परवानगी शिवाय कृपया कोणी पाणी घेऊन जायचं नाहीये जर खेळाडूंनी मागणी केली असेल
तर 100% दिले जाईल। फिल्डिंग मध्ये पुरता बदल आणि गोलंदाजीसाठी आले ते विशाल चव्हाण, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी अंतिम अखेरचं शेवटचं षटक, महत्वपूर्ण षटक, जी पंजाब कडून कामगिरी करतोय अर्शदीप प्रत्येक वेळी डेथ ओव्हर मध्ये, इंडियासाठी करतो बुमरा, संयुक्तसाठी करणार आहेत विशाल, बघूया 20 रन डिपेंड करू शकतायत का। सुंदर चेंडू आणि धावबाद करण्याचा आणि एक रन वाचवण्याचा चान्स होता आणि संयुक्तच्या डगावर बघून सुंदर प्रोत्साहन, पाच बॉल 19 धावा, अतिशय अटीतटीचा सामना, सामन्यामध्ये रंगत आणलेली आहे ती। पुरता शपथ झाला होता आणि दरम्यान बघूया कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धावाचा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू म्हणावा लागेल विशाल यांचा। शपल झाला आहे आणि बॉल जातो सीमारेषा पार, षटकार, 6 धावा भेटलेले आहेत मेच चर्चला आणि धाव संख्येत वाढ झालेली आहे, धाव संख्या होती 60, जिंकण्यासाठी 3 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता। दोन षटकार, 3 चौकार, काय बॅट चेंडू मे चर्च कडे, सामना टाय करायचा असेल तर सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार खेचण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू सतीश मैदानामध्ये आहे, बघूया। अरे वा, पंचांनी 4 धावांचा इशारा दिलेला आहे, पुढचा चेंडू होता, कदाचित आदर षटकार गेला असता। धाव संख्या होते ती 64 एक चेंडू 9 रन। अतिशय सुंदरित्या हा सामना जिंकलेला आहे संयुक्त इलेव्हनने, राजीव विटेकर जे मेंटर आहेत संघाचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ उभा होता,